हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज भरपूर असा पसारा पडलेला आहे आणि रात्री पाहुणे आले होते. पाहुणे आत्तापर्यंत होते, आत्ता गेलेले आहेत. बिना आंघोळीचेच गेलेत म्हणजे. तर आज रोज आमच्याकडे पाणी असतं भरपूर. रोज 10 वाजेपर्यंत पाणी असतं, रात्रीचं असतं. पण रात्री पाहुणे यायचे म्हटल्यावर पाणी आलंच नाही. पाणी झालं नाही. टाकीवरची खाली सगळे भांडे खाली होते. फक्त प्यायचे 2 हांडे होते, बाकीचे म्हणजे हां प्यायचे 2 हांडे होते. मटका खाली झाला होता आणि बाटल्या पण खाली झाल्या होत्या. आणि म्हटलं रात्री पाणी, भांड्यांचा पाळा तसाच पडलेला. मी दिवसभर आम्ही रुपाली होते तेव्हा मज्जा मस्ती केलेली, किंवा जेवण वगैरे केलेलं, त्याचे जे भांडे होते ते तसेच होते. मी म्हणतात संध्याकाळी 7 वाजता पाणी जेव्हा येतं तेव्हा मी घासेल. पण पाणीच आलं नाही, प्यायलासुद्धा नाही, कशालाच नाही. आणि मग पाहुणे पण आले, तर आता काय करायचं हा प्रश्न होता मोठा. काय करावं आता? आणि आपण म्हणजे पाण्याचं शॉर्टेज झालं आहे का मोठ्यामध्ये. 2-3 दिवसापासून जे झालं आहे ना, त्या पाणी 1 तासाच्या पुढे जातच नाही. आणि ते पण पाणी एवढं बारीक, तर ते पाणी कसं भरावं तेच कळत नाही. आता पण राडा तसंच पडलं बघा. सकाळी पण मला जाग नाही आली. तो माणूस सांगून गेला की पाणी येणार आहे, पाणी लवकर येणार आहे आणि थोडंसंच म्हणजे 1 तासभरच येणार आहे. तर मला 15 मिनटं जागच नाही आली. मग धडपडून उठले आणि त्यासाठी मी नळ चालू ठेवला होता की नळाच्या आवाजाने मला जाग येईल म्हणून. पण किचनमधला नळ पण, त्या नळाला पण पाणी आहे. काय झालं होतं काय माहिती, धडपडून उठले. मला किती वाजले बघाव, तर बापरे. आणि एवढ्याच वेळात पाणी कसं काय काय व्हायचं तर तुम्हाला बघू शकते. तर भांडे किचनमध्ये भांड्यांचा पाळा तसंच पडलेला आहे. आणि नळाला ह्या मेन ह्यालाच पाणी आहे ना. असं हे जर पाणी येत असेल ना किचनमधल्या नळाला पाणी येत असेल, तर मग मला लगेचच जाग येते. म्हणजे काय झोप पण नाही येत की पाणी आले म्हणलं लगेच जाग येते. त्यासाठी मी कॉक चालू करून ठेवलं होतं मला जाग येत नाही. पण पाणी जागच नाही आली. त्या टाकी पण खालीचे फक्त तेवढीच भरली. एवढ्या करंगळीच्या बोटा एवढं पाणी येत होतं आणि ह्याला तर पाणीच नाही आलं. आणि मग काय करावं, खाली जाऊन बघितलं मी. खाली त्या वॉचमॅनला सांगितलं आमच्याकडे पाणीच आहे ना म्हटलं. तर म्हटलं आता मी तरी काय करू शकतो, आता पाणी जाईल, थोडाच वेळ राहिले पाणी जाण्यासाठी, तर पाणी ही होईल. मी म्हटलं आमच्या इकडं म्हणजे बाकीच्या बाथरूममध्ये येत होतं, ह्या बाथरूममध्ये येत होतं, पण लई बारीक येत होतं. आता काय करायचं, टाकी तर खाली आहे, सगळं पाहुणे तर आले आणि पाणीच नाही. तर तो आमच्याकडे ड्रम होता अगोदर, तर तो ड्रम मी ह्यानी भरला. बाथरूमच्या नळाला लावलं, तिकडच्या बाथरूमच्या नळाला एक बादली लावली, इकडच्या बाथरूमच्या नळाला एक बादली लावली आणि तसे करून मग तो ड्रम भरला आम्ही. आणि त्यानंतर भरला म्हणजे अर्धाच झाला. आणि इथलं पाणी जो हळूहळू यायचं एकदम असो, आणि त्याचा आवाजही येत नव्हता आणि प्रेशरही नव्हता. तेवढ्यात आम्ही हांडे वगैरे भरून घेतले, मटका भरून घेतला, बाटल्या भरून घेतल्या आणि बाकीचं ठेवलं मी, म्हणजे पाणी भरायला ठेवलं आणि त्यातच आंघोळ पण केली. पाणी बघताय तुम्ही केवढंसं राहिले. एवढ्या वेळात मी कसं काय केलं हे मला माहीत नाही. कसं सुचलं मला की इकडं जा तसं करून पाणी आणावं. आणि तेवढा ड्रम अर्धा का महिना भरला आहे मी आत्ताशी. आणि त्यात आपले पाहुणे आलेले, ते पाहुण्यांचं तर असं शॉर्टेज पाण्याचं बघून पाहुणे म्हणले आम्हाला नको आंघोळ्या करायला. म्हणजे रोज हे पाणी येत असतं ना. आता काय झालं म्हणजे पाण्याचं महत्त्व किती आहे. कधी कधी आपण पाणी एवढं वापरतो ना, त्याचं पाण्याचं महत्त्व नाही राहत. पण आत्ता मला 2-3 दिवसापासून जाणवते ना, आणि त्यातल्या त्यात आज एवढं जाणवते पाण्याचं शॉर्टेज की बापरे काय खरंच नाही. एवढं पाण्याचं शॉर्टेज कधीच नाही झालं. टाकी तरी भरलेली असते आणि सगळीकडे जरी पाण्याचं सांगितलं की एवढा वेळच पाणी येणार आहे, तरी पण पाणी येत असतं आणि टाकी वगैरे भरत असतं. तर एवढा हा हे झाला. फार डोक्याला वैतागच झाला की एवढे पाहुणे आले तरी पण पाणी काय हेच नाही झालं. तर पाहुणे बिना आंघोळीचेच गेले. मी काय दाखवू शकले नाही तुम्हाला की पाहुणे आहेत आमचे, तर कारण त्यांना कॅमेरा फेस करायला नाही आवडत, त्याच्यामुळे मी दाखवले नाही. तर अक्का आले होते, तुम्हाला तर अक्का माहितीच असतील. आमच्या सासूबाईंच्या आई आहेत, त्यांच्या बहिणी ते आल्या होत्या. तर
एवढं म्हणजे त्यांच्याकडे पण पाण्याचा शॉर्टेज होता म्हणून ते आले होते इकडं. तर पण इथं पण पाण्याचा मला वाटलं इथं असेल पाणी येईल आज येईल, पण आज पण पाणी तसं जण रात्री पण नव्हतं आलं एवढा वैताग आला पाण्याचा. बापरे म्हणलं आता काय करावं, आता एवढंच पाणी जे साठवलेलं आहे त्याच्यामध्येच काम मला करायचं आहे आवरायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी एवढंच पाणी दाखवलं, एवढंच पाणी हे केलं, एवढंच पाणी भरलं, एवढंच भरलंय पाणी, बाकी काहीच नाही पाणी. ते पण मी ह्या बाथरूमला आणि त्या बाथरूमला दोन्हीकडे दोन बादल्या लावल्या होत्या आणि मग पाणी भरलं, त्याच्यामुळे तरी ते थोडंसं पाणी तरी राहिलं. आणि वरची टाकी तर आमची थोडी थोडी गळते, तिथं तुम्हाला माहितीच आहे असं स्विच नळामार्फत ते पाणी टिपटप टपटप गळते. तर पाणी गळलेलं चांगलं नसतं, पाणी जसं गळतं तसं आपला पैसा पण जात असतो. म्हणून आता त्याला काम करायचं प्लंबरचं. हे झालं दुष्काळात 13वा महिना. आता काय बोलायचं, पाहुणे आल्यावर झाली आमची माझी पंचायत तर झालीच. सकाळ सकाळ उठल्या उठल्या माझं ते खाली जा इकडं पाणी आहे का विचार असं केलं. आणि त्याच्यानंतर मग नळ चालू ठेवला मी थोडा वेळ, म्हणजे पाण्याचं प्रेशर कमी असल्यामुळे पाणी थोडंफार यायचं परत बंद व्हायचं, यायचं परत बंद व्हायचं असं व्हायचं. पण थोडा वेळ मी चालू ठेवला मग ते थोडं थोडं का होईना आलं पिण्यासाठी तरी पाणी भरलं. आणि पाहुण्यांचं आमच्या दारातून पाहुणे कधीच असे आंघोळ न करता आंघोळ काय न करता गेलेले नाहीत. पण आता पाण्याचं शॉर्टेज म्हटल्यावर काय करायचं. आणि आमच्या इकडेच नाही का म्हणतात सगळीकडं, तुमच्या इकडं आहे का पाण्याचं शॉर्टेज नक्की सांगा मला. अशी झाली माझी आज पाण्याची फजिती, एवढी झाली पाण्यासाठीची पंचायत. तर तुमच्या इकडं आहे का पाण्याचं शॉर्टेज नक्की सांगा, असेच होतात का पाण्याच्या हात. आणि पाणी हे असं आहे की त्याच्यामुळं कोणतंच काम आपण करू शकत नाही पाण्यामुळे. पाणी असेल तर सगळे कामं होतात स्वच्छ, आणि आपल्याला पाणी वापरायची सवय असते, सगळं स्वच्छ पाहिजे असतं पाण्यामुळे, कपडे वगैरे लादी वगैरे भांडे वगैरे सगळं स्वच्छ. ते पाणीच नसल्यावर ते कसं होणार, बरोबर का नाही. तर चला तुमच्याकडे आहे का पाण्याचं शॉर्टेज नक्की सांगा कमेंट करून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.